दसरा मेळावा आहे शिवसेनेचा, कशा प्रकारची तयारी तुमच्याकडनं करण्यात आली येणार आहे? तुम्ही विभाग प्रमुख म्हणून कुर्ला आणि कालिनाची तुमच्यावर जबाबदारी आहे, काय सांगाल? उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा आहे, शिवाजी पार्कवरती तुफान अशी गर्दी होणार आहे, या विभागामधून कशा प्रकारची तयारी असणार आहे? तुम्हाला माहिती आहे गेली 57-58 वर्ष शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क शिवतीर्थावरती होत असतो. गेल्या वर्षी शिवसेनेसाठी थोडा कठीण काळ असताना देखील शिवसैनिक आव्हानाला सामोरा गेला. गेल्या वर्षीचा दसरा मेळावा न भूतो न भविष्यती असा होता, पण त्याच्याही पेक्षा चांगला दसरा मेळावा उद्या शिवतीर्थावरती होईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. आज संध्याकाळी मी स्वतः शिवतीर्थावरती होतो, त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते, शिवसेनेचे सचिव, शिवसेनेची वरिष्ठ मंडळी उपस्थित होती. अतिशय शिस्तबद्ध, अतिशय व्यवस्थित देखणा सोहळा आणि माननीय उद्धवजींना ऐकण्यासाठी उत्सुक असलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेनाप्रेमी नागरिक आणि सर्वसामान्य जनता ही उद्या उद्धवजींच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी दादर येथील शिवतीर्थावरती गर्दीचा विक्रम करेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. राहता राहिला कुर्ला कालिना विभाग जो आहे, विभाग क्रमांक 6, ज्याची जबाबदारी माझ्याकडे आहे, आपल्या विभागातून 10 बसेस या शाखेच्या माध्यमातून शिवतीर्थावरती जाण्यासाठी आयोजित केलेले आहेत. शाखाप्रमुखांच्या माध्यमातून या नागरिकांना विचारांचं सोनं लुटण्यासाठी ही व्यवस्था झालेली आहे. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी शिवसेनेच्याच माध्यमातून आपल्या विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 ॲम्ब्युलन्स डॉक्टर्ससहित आणि 1 कार्डियक ॲम्ब्युलन्सची देखील व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बरेचसे शिवसैनिक हे ट्रेननी जातील, मोटरसायकलनी जातील, प्रायव्हेट कारनी जातील, पण जास्तीत जास्त शिवसैनिक आपल्या विभागातून जातील याचा मला विश्वास आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण भागामध्ये अनेक नेत्यांना गावबंदी केलेली आहे. आता असं आहे की सोशल मीडियावरती अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत की शिवसेनेचे दोन्ही मेळावे असतील त्यांना मराठा समाज जाणार नाही, तर याही प्रभागामध्ये अनेक मराठा समाज आहे, त्यांना तुम्ही कशा प्रकारचं आव्हान करणार आहात? की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मराठा समाजाला पूर्ण समर्थन आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला अंतरावाली सराटी या गावामध्ये मराठा आंदोलकांवरती या सरकारने लाठी हल्ला केला, त्यावेळेला उद्धवजी देखील त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी बोलून आलेले आहेत. आमचा पूर्ण पाठिंबा या मराठा आंदोलनाला आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे की सरकारने जे आज खरं म्हणजे उद्या किंवा परवा 2 दिवसाची डेडलाईन होती आणि मनोज जरांगे पाटलांनी आज जाहीर केलं आहे की जर नाही निर्णय झाला तर 2 दिवसापासून नंतर ते आंदोलनाला म्हणजे उपोषण परत चालू करतील. विषय असा आहे की आमची मागणी ही आहे की मराठा समाजाला, समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मान्य कराव्या आणि आरक्षण देताना ते सुप्रीम कोर्टापर्यंत टिकेल, कायमस्वरूपी आरक्षण मराठा समाजाला मिळेल एवढी आमची अपेक्षा आहे, तेवढी आमची सरकारकडून मागणी आहे. राहता राहिला प्रश्न हा की जे सरकारमध्ये आहेत, जे निर्णय घ्यायची क्षमता आहे किंवा पावर ज्यांच्याकडे आहेत ते निर्णय घेत नाही आहेत, त्याच्यामुळे जे नेते निर्णय घेऊ शकत नाही त्यांना गावबंदी, तालुकाबंदी, जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदानावर न जाता शिवतीर्थावरती उपस्थित राहील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.